शहीद बाबूराव शेड़मा के शहीद भूमि कारागृह परिसर में राष्ट्रीय मागा सवर्ग आयोग के अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर के हाथों ध्वजारोहण किया गया। प्रजासत्ताक दिन मौके पर चंद्रपुर के वीर शहीद बाबूराव फुलेश्वर शेड़मा के शहीद भूमि कारागृह परिसर में राष्ट्रीय मागा स्वर्गीय आयोग के अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर इनके हाथों ध्वजारोहण किया गया। ध्वजारोहण अवसर पर जिसके बाद वीर बाबूराव फुलेश्वर शेड़मा के इनकी प्रतिमा को पुष्पहार अर्पण कर उपस्थित सभी ने अभिवादन किया। मान्यवरों का गुलाब पुष्प देकर स्वागत किया गया। इसी दौरान स्कूली बच्चों में नोटबुक वितरित किए गए। इस अवसर पर शहीद वीर बाबूराव शेड़मा के स्मारक समिति के अध्यक्ष दयालाल कन्ना के विलास मसराम पूर्व उप महापौर अनिल फुलझेले धनराज कोवे पूर्व नगर सेविका माया उइके शीतल आंतराम शीतलकुड़ में थे। चंद्रकला सोयाम विठल राव कुमरे अरविंद मड़ावे सीमा मड़ावे वंदना मड़ावे श्याम गेडाम प्रीति दडमल राजू घरोटे मोहन चौधरी राजेंद्र खांडेकर देवानंद वाढ़े राजेंद्र तिवारी आशा आबोजवार वीवी सिंह वंदना संतोषवार पूनम तिवारी गौतम यादव संजय खनके स्वप्निल मोहन मुग्धा खांडेकर बालू कोलनकर विकास खटी सचिन संदूरकर बंडू गौरकार नितिन कारिया राहुल बोरकर प्रवीण सुनारकर राजू विश्वास इनके साथ अन्य नागरिक और शालेय विद्यार्थी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस समय श्री अहीर ने उपस्थित सभी को प्रजासत्ताक दिन की शुभकामनाएं देते हुए अपने विचार साझा किए। आज अपना देश मध्ये राष्ट्रीय सण साजरा होत असताना मी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो। आजच्या दिवशी आपल्या देशामध्ये लोकशाहीची स्थापना झाली आणि आपल्या संसदेने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दिलेलं संविधान आहे ते स्वीकार करून आपण प्रजातंत्र लोकशाही हे स्वीकार करून आपण राज्यकारभार चालवत आहोत। मी सर्व देशवासियांना चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना सर्व बंधुभगिनींना सर्व धर्मियांना मी आज या प्रत्येकाला समान अधिकार देणारा दिवस आहे त्या दिवशीच्या शुभेच्छा देत असतानाच मी सर्वांना विनंती करेन की परम पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा सर्वांना जो अधिकार दिला तो लोकशाहीच्या माध्यमातून समानता आणून विषमता संपवलेली आहे। ही विषमता संपवण्याकरता त्या काळी संसदेनं हे संविधान स्वीकार करून या देशात लोकशाहीची पुनर्स्थापना केली। तरी आता देशामध्ये लोकशाहीचे प्रवर्तक म्हणून भगवान श्रीकृष्णाला मान्यता आहे। ही मान्यता या देशाच्या माती माती रक्त रक्तात आहे कणाकणात आहे की आम्ही लोकशाहीचे मी पुरस्कर्ते आहोत। ही लोकशाही शासनापुरती मर्यादित नसताना लोकशाहीपुरती लोकशाही लोकसभेत किंवा विधानसभेत मर्यादित नसताना ही जनतेमध्ये उतरली पाहिजे। म्हणजे प्रत्येक राजकीय पक्षांनी लोकशाहीचा स्वीकार करून पक्षांतर्गतही जिल्हा स्तर असो की राष्ट्रीय स्तर असो ज्याप्रमाणे प्रत्येक राष्ट्रीय पक्ष हा राष्ट्रीय स्तरावर लोकशाहीची मान्यता प्राप्त केल्यानंतर लोकशाहीच्या माध्यमातून राज्यकारभार सोबत पक्ष कारभार चालवतो। ही परंपरा जिल्ह्यापर्यंत असली पाहिजे। त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा लोकशाही नसेल प्रत्येक राजकीय पक्षामध्ये तर कुठं ना कुठं आपण संविधानाचा अपमान करीत आहोत ही भावना मनात ठेवली पाहिजे। आणि ही लोकशाही सर्वांसाठी आहे समानतेसाठी आहे सन्मानाकरता आहे न्याय करता है इतकं भव्य आणि दिव्य कार्य भारत बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानाच्या माध्यमातून दिलेलं आहे त्या संविधानाचा आम्ही या ठिकाणी स्वीकार करतो सन्मान करतो आणि पुन्हा मी प्रजातंत्र लोकतंत्र लोकशाही